छत्रपती संभाजीनगर मध्ये सतत होणाऱ्या आंदोलने धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहे। यात वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात पोलिसांना अपयश होत असल्यामुळे शहरवासियांची अधिकच कोंडी होत आहे। सोमवारी पाणी हक्क आंदोलनामुळे सकाळी 11:30 ते 4:30 जालना रोड ठप्प होता, यामुळे वाहन स्वारांना त्रास झाला। शहरातील उद्योजक शेतकरी व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत सिंचन भवनासमोर जोरदार रस्ता रोको केले। जवाहरनगर पोलीस ठाण्याकडून धरणे आंदोलनास परवानगी होती, मात्र आंदोलकांनी रोडाच्या दोन्ही बाजूस ठिय्या दिला, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यात स्कूल बस व काही रुग्णवाहिकांचा देखील समावेश होता। 2 तासानंतरही आंदोलक रस्त्यावरून उठत नसल्याने पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेकर हे आंदोलनस्थळी आले। त्यांनी रस्त्याच्या एका बाजूस मोकळी केली, मात्र पाणी सोडले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलक यावेळी घेतली। पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना वाहनात कोंबले, यामुळे क्रांती चौकाकडून सिडकोकडे जाणारी लेन्स मोकळी होऊन वाहतूक सुरू झाली। शहरातील विविध प्रकारच्या आंदोलनामुळे जालना रोडवरील वाहतूक सुमारे 1.5 तास ठप्प झाली होती, यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला। वाहतूक पोलिसांनी जालना रोड समांतर रस्ता असलेला कैलासनगर लक्ष्मण चावडी MGM या मार्गाने तर सेवन हिल गजानन महाराज मंदिर मार्गे जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरून कालडा कॉर्नर मार्गे अप्रतिम चौक अशी वाहतूक वळवली होती। आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुल्या केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। आंदोलनाची माहिती असूनही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता हे कार्यालयात उपस्थित नव्हते। कार्यकारी संचालकाचे स्वीसहकार्य अतिरिक्त पदभार असलेल्या अधीक्षक अभियंता सोनवणे एकमेव अधिकारी महामंडळात होते। वरिष्ठ अधिकारी बैठकीनिमित्त मुंबई दिल्ली गेल्याचे यावेळी सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट AINews छत्रपती संभाजीनगर। पुन्हा एकदा पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। रस्ता उतरा लागतोय, हक्काचं पाणी असून मिळत नाही। खरं तर ही वेळ मराठवाडा येऊ द्यायला नाही पाहिजे, परंतु काही पश्चिम महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी जाणून बुजून मराठवाड्याला कसं छेळता येईल, कसं त्यांच्यावर अन्याय करता येईल या भूमिकेमध्ये आणि स्वतःचं राजकारण कसं टिकवता येईल या दृष्टिकोन केलेला हा प्रयत्न। त्यांनी हायकोर्टामध्ये गेले, न्यायालयाकडे दाद मागायचा प्रयत्न केला, आम्ही न्यायालयात गेलो, आम्ही आमचे वकील उभे केले, न्यायालयानं त्यांना रिस्पॉन्स दिला नाही। तरी त्यांनी आताही त्यांची भूमिका जर अशी असेल की मराठवाड्याला पाणी मिळू नये तर आम्ही रस्त्यावर उतरून निश्चितच मग तुमचं दुधही नगरचं आमच्याकडे येऊ देणार नाही, हे निश्चित राहणार आहे। तुम्ही आम्हाला तुमचं काही देऊ नका, मराठवाड्यातली जनता स्वाभिमानी आहे, ती कधी तुमच्याकडे भीक मागणार नाही, पण जे त्यांचा हक्काचं आहे ते जर देणार नसाल तर ते तुमच्या मुंडक्यावर जरूर बसेल। तुम्ही काय आमदारांना आव्हान केले? नाही, आमदारांना सरळ सांगितलं, काल आमची मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक झाली, एअरपोर्टला त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, त्यांनी सुद्धा आज सांगितलं की दोन्ही DCM आणि मी भंडाऱ्याला भेटतोय आणि आम्ही याच्यावर निर्णय घेऊ, जे तुमच्या हक्काचं आहे जे कायदेशीर आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आज त्यांची बैठक झाल्यानंतर मला वाटतं निर्णय होईल, परंतु जर निर्णय झाला नाही, काही अडचणी जर आल्याच तर या अधिवेशनामध्ये मराठवाड्यातला कोणताही आमदार या अधिवेशनामध्ये सहभागी होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। कारण असं आहे की गेल्या वर्षभर तुम्ही अनेक वर्ष जर पाहिलं, जर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या फक्त पाणी प्रश्नावर होत आहेत, याला कोणी गांभीर्याने जर घेत नसा तर दरवेळेला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनाच आत्महत्या का करायची, मग इतरांनी का करू नये? आणि मग हा प्रश्न आता आम्ही तडीस न्यायचा प्रयत्न केलेला। म्हणून जर आज जर पाहिलं या आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षाचे कार्यकर्ते तेवढ्याच हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि त्यांना जाणीव झालंय की आता रस्त्यावर उतरल्याचा पर्याय नाही। म्हणून मी सत्ताधारीचा जरी असलो तरी हे आंदोलन माझ्यासाठी महत्वाचं आहे, माझ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे, माझ्या कामगारांसाठी महत्वाचं आहे आणि या मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचं आहे। विखे पाटील काल म्हणाले की तिकडची सुद्धा परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे या वेळेला मराठवाड्यानं समजून घ्यावं। अहो, त्यांना जो अहवाल आलेला आहे हा अहवाल काय आम्ही दिलेला नाही, या कर्मचाऱ्यांनी जे काही त्या पाणी प्रश्नाशी संबंधित आहे त्यांनी त्याचा अहवाल तयार केलेला आहे, तो आम्ही तयार करायला सांगितला नाही। आजही त्या धरणामध्ये 110 TMC पाणी आहे, आमच्या हक्काचं 8.5 TMC जर सोडलं तर इथं पोहोचायला फक्त 5 TMC पोहोचणार आहे, समजून घ्या। जर काही उशीर जर झाला तर 5 TMC 2 TMC येऊन जाईल, मग उपयोग काय होणार आहे? 3.5 TMC आजही पाणी सोडल्यानंतर त्या भागामध्ये ते जाणार आहे, जिरणार आहे। म्हणून एवढी जरी मागणी करत असलो तर येणारा पाण्याचा फ्लो जर 8.5 TMC जरी सोडला तर 5 TMC येणार आहे। इतक्या छोट्या पाण्यावर आमचा मराठवाडा कसा तग धरेल
हा आमच्या समोर प्रश्न. मात्र आज भाजपचे नेते कुठे दिसून आले नाहीत आंदोलन, भाजप दिसून आलं नाही आंदोलन असतील, सर्वजण असतील. आता एवढ्या गर्दीमध्ये कोण कुणाला शोधतोय आता प्रश्न आहे, परंतु सर्वजण आंदोलनामध्ये आहे. काय सांगाल तुम्ही, पहिले तुमचं घरा प्रस्ताव नंतर तुम्हाला प्रश्न. कसं आहे, 8.6 TMC पाणी सोडण्याचा जो निर्णय शासनाने घेतला होता, विदर्भ मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जे समन्वय वाटपनुसार गोदावरीत आलं पाहिजे हा निर्णय शासनाने घेतल्यानंतर नगरच्या आणि नाशिकच्या काही मंत्री जे सत्तेत आहे त्यांनी दबाव निर्माण केला यंत्रणेवर आणि त्या दबावामुळे आजपर्यंत पाणी सुटलेलं नाही. तर न्यायालयीन आणि दबावाची दोन्ही रणनीती पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी आढळली, तर त्या ठिकाणी आम्ही लोक म्हणणार नाही, कारण हे राजकीय साखर कारखानदार आहेत. हे लोकांचा विरोध नाही, पश्चिम महाराष्ट्रातील नगरच्या नाशिकच्या लोकांचा विरोध नाही. त्यांना माहिती आहे मराठवाड्याला प्यायला पाणी नाही, मराठवाड्याची आज वाळवंट होतंय, तर त्या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे, त्या लोकांची पण भूमिका आहे. पण एक ह्या ठिकाणी 2024 इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नगरचे आणि नाशिकचे काही नेते त्याचं पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न करतायत, आणि मग त्यांचा जर काल त्यांचं स्टेटमेंट होतं की आमचा त्याला विरोध नाही आहे, विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं काल इथं, पण मला विचारायचं की हे तुम्ही बॅकफुटर का गेलात आज, तर आम्ही परवा त्यांना इशारा दिला होता की बाबा सुप्रीम कोर्टात आज आम्ही अपियर झालोच आहोत, जी आमची याचिका दाखल करून घेतली सुप्रीम कोर्टाने, माननीय सुप्रीम कोर्ट आमची पण याचिका त्या ठिकाणी ऐकणार आहे आणि पाणी तात्काळ सोडावं असं आम्ही त्या ठिकाणी पेर केलेलं आहे. पण नुसतं हे आपण मुळमुळीत भूमिका घेऊन चालणार नाही, आम्ही त्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना सांगू इच्छितो की ज्या साखर कारखान्यासाठी तुम्ही हा सगळा अट्टहास करतायत, त्या साखर कारखान्याला तुम्ही मराठवाड्यातून जवळपास 12 लाख मेट्रिक टन ऊस घेऊन जातात. आम्ही आज आणि उद्यापासून तो ऊस थांबवण्याचा इशारा दिला होता. आज संध्याकाळपर्यंत काही सकारात्मक निर्णय आला नाही तर पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस मराठवाड्यातून थांबवण्यात येईल, आणि त्याच्याही पुढे जर 2 दिवसात काही झालं नाही तर पश्चिम महाराष्ट्रात जे काही ऊसतोड कामगार जातात ते सर्व मराठवाड्यातले. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्या बांधवांना, मराठवाड्याच्या ऊसतोड कामगारांना, की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कोयता खाली ठेवा, की जेणेकरून हे साखर कारखानदार जेरीस येतील आणि आपल्या भूमिकेपासून 4 पावलं माग जाईल, मागं जातील, आणि सरकारला पण त्याची जाणीव होईल. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण जलसंपदा मंत्री ते आहेत. आम्हाला अपेक्षा संध्याकाळपर्यंत निर्णय होईल आणि निश्चितच मराठवाड्याला पाणी सुटल, न सुटलं नाही ते होणाऱ्या परिणामाला त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार असतील असं आम्हाला ठिकाण सांगतो. एकीकडे भाजपचे मंत्री विरोध करत आहेत, दुसरीकडे आता जन आंदोलन उभारले, या ठिकाणी सर्वपक्षीय नेते आले, तुमचे शिंदे गटाचे देखील आले, पण भाजपचे कोणते आमदार किंवा लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसले नाही. आमचं सर्वांशी बोलणं झालं, त्या ठिकाणी संतोष दानवे ते पण रस्त्याने अडकले, तिथं त्या ठिकाणी बबनराव लोणीकर ते आताच 5-10 मिनिटात पोहोचतील. म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे मी इथं जवळपास आमच्या मराठवाड्यातले सर्व आमदार या ठिकाणी येत आहेत, काही ठिकाणी अडकलेत, काही ठिकाणी काही कार्यक्रम आहेत, पण कार्यकर्ते जवळपास आमच्या प्रत्येक ठिकाणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. आणि इथं पक्षीय असा काही विषय नाही आहे, हा सर्व विषय मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भातला आहे, त्यासाठी सर्व पक्ष म्हणून आम्ही एकत्र लढा देतोय. सतीश घाटगे पाटील.